महाराष्ट्रात 32% ओबीसी आरक्षण आहे. या 32% वर्गीकरण करून व्हीजे गटाला 3%, एनटीबी गटाला 2.5%, एनटीसी गटाला 3.5%, एनटीडी गटाला 2% आणि एनटीबी गटाला 2.5% आरक्षण आहे. तर इतर मागास प्रवर्गाला 19% आरक्षण मिळतं. केंद्राच्या सूचीनुसार हा संपूर्ण गट ओबीसी आहे, मात्र राज्यांच्या दिलेल्या अधिकारानुसार त्याचं वर्गीकरण केलं गेलंय. कारण इतर मागास प्रवर्गाच्या तुलनेत हे घटक तुलनेनं मागास होते, त्यामुळे त्यांचं स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आलं. त्याचप्रमाणे आता एससी आणि एसटी आरक्षणाचं वर्गीकरण केलं जाणार आहे. निकाल देणाऱ्या घटनापीठात सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती BR गवई, विक्रमनाथ, पंकज मिथल, मनोज मिश्रा, सतीशचंद्र शर्मा आणि बेला एम त्रिवेदी या न्यायमूर्तींचा समावेश होता. यापैकी बेला एम त्रिवेदी वगळता इतर 6 न्यायमूर्तींनी उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली.